काय हो तुम्ही सकाळी सकाळी पेटी काय वाजवत बसला तिथे काम पडलेत सगळे आणि अहो अहो प्रशांत रात्रभर घरी चाललेला नाहीये म्हणजे काल सकाळी ऑफिसला म्हणून बाहेर पडला रात्री एका मित्राकडे जाणार होता उशीर झाला तर म्हणे तिथेच झोपे म्हणजे सांगून गेलं ना मग कसली काळजी करतो तुम्ही जरा घराकडे लक्ष देत चला हो आजकाल फार वेळा बाहेर असतो तो महिना 15 दिवसातून एकदा तरी असतच हा अगं तरुण मुलगा आहे त्याची काही हाऊस मोज असेल की नाही हा काय तुम्ही सुद्धा घरात 3-3 मुले असताना त्यांची काळजी करायची सोडून मुलाची कसली काळजी करताय तुम्ही म्हणजे ना अंगावर आलं की झटकलं जीवाला पोशीस म्हणून लावून घेणार नाही तुम्ही माझं तरी ऐकता का कधी उद्या म्हणाल तुझ्याच लाडामुळे बिघडलाय तो म्हणून मग ऐकून घेणार मी सांगून ठेवतो हो हो किती बोलशील अरे बघ 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 काय सुंदर सकाळ आज हा असा मस्त पेटी वाजवायचं मूड आलाय आणि त्या सांबराचा वास काय सुटलाय आणू का सगळ्यांच्याच बरोबर घेणार बाळ बरोबर घेऊन अरे हो पण तो बाळ उठला का आता तुमच्याशी बोलून गेले ना समक्ष बाळ असेल असेल काय झालं ग तुझे काका म्हणजे ना सुखी प्राणी आहेत बघ गेल्या जन्मी भरपूर पुण्य केलं असणार सांबराचा मस्त वास येतोय आणू का नको ना आधी अण्णांची ड्युटी बाई जा बाई जा कर किती वेळा तेच तेच सांगायचं ग सगळे कामाला लागले तरी अजून ही अंथरुणात लोळतीये उठ 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 5 मिनिटं ग 5 नाही आणि 10 नाही चल उठ तू आई तू कशाला उठू देस तिला ती काल उशिरापर्यंत जागत होती नाटकासाठीच ना काही अभ्यास करत नव्हती आणि मी तुम्हाला सांगितलंय आज मला सगळं घर साफ करायचंय उठ तू तू पण सुट्टीच्या दिवशीच कशाला ग काढतेस कामं सगळी कारण तुम्ही सगळे घरी असता म्हणून आणि हे बघा तुम्ही सगळ्यांनी मला मदत करायची मी कोणाचं काही ऐकून घेणार नाहीये अगं पण आज नंदूदादाची अण्णांशी महत्वाची मीटिंग आहे मग तिथे तुझं काय काम आहे कमालच करतेस काल त्याने म्हटलं नव्हतं का की तुम्ही सगळे मला आजूबाजूला हव्यात म्हणून हे म्हणजे नवीन बिल्डिंग बद्दल ना हळू बोल प्लॅन प्रमाणे सगळं करायला हवं ए आपलं नवीन घर झालं की आपल्याला प्रत्येकाला झोपायला एक खोली असेल ना खरंच हो ती होईपर्यंत तुमचं लग्न होऊन तुम्ही सासरी गेलेला असाल काय ग काहीतरीच बोलते मी तर ना नाटकवाला मुलगा मिळाल्याशिवाय लग्नच करणार नाहीये ओ मग आता दात घासायला पडदा उघडण्याची वाट बघणारच की काय चल उभय देशामध्ये जर अशा रीतीने अण्वस्त्रांची स्पर्धा सुरू झाली तर या भारतीय उपखंडाचे भवितव्य धोक्यात येईल असे तू हिमाचलाचे स्वप्न अजूनही उराशी बाळगणाऱ्या माणसानी काय झालं हळू सांगा ना जरा हा खंड सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी झटायचं सोडून त्याच्या संहाराची तयारी करावी याच माझ्यासारख्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेल्या मंडळींना वैहम्य वाटत कुठला श वैषम्यातला अजून तिथपर्यंत मी नाही आले हो नाही आलेस काय बरं मग कुठपर्यंत आलेस संहाराची तयारी करावी संहाराची तयारी करावी याच माझ्यासारख्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेल्या मंडळींना वैषम्य वाटत वा आज पुन्हा अण्वस्त्र अण्णा गेले कित्येक दिवस तुम्ही ह्या एकाच विषयावर लिहिताय विषय श पोटफोड्या प्रकाश थट्टा करू नको बाब गंभीर आहे मी कुठं नाही म्हणतोय अण्णा पण आपल्या विहिरीचं पाणी आटलंय जागांचे भाव कोसळत आहेत कन्स्ट्रक्शनची कामं थांबली आहेत माझा धंदा पार बसलाय हे जास्त गंभीर नाहीये का हे चुकतं तुमचं अरे आपण सगळे एकाच मोठ्या विश्वाचे भाग आहोत एका भागाची हानी झाली तर दुसऱ्या भागाला त्याची झळ पोचल्याशिवाय राहणार नाही सगळ्या देशांनी मिळून अपप्रभाव सोडून जर लोककल्याणासाठी सत्ता राबवायची ठरवली तर संपूर्ण जगाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही अरे वसुधैव कुटुंबकम अशी आपल्या हिंदू धर्माची शिकवण आहे अण्णा मी आंघोळ करून येऊ का वत्रटपणा करू नको मग तुम्ही टाइमपास नका ना करू लतिका तुम्ही बोलता ते तेवढं चालतं सांगा अण्णा बर कुठपर्यंत आलो होतो आपण वैषम्य वैषम्य वाटत अण्णा ते राहू दे नंदूला आपल्याशी काहीतरी बोलायचंय काय
लतिका तू जा नंतर सांग हा काय म्हणतो त्याला आपल्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय बोलायचं आहे कुठे तू आनंदा ए आनंदा ओ आलो हा काय बोलायचं तुला असं नाही तुम्ही मी आणि दादा मिळून तिघांशी बोलायचं त्याला दादा कुठे आहे कलिका दादाला बोलव आणि तू आतच था नाही काका दादा नसले तरी चालतील तुम्ही आणि अण्णा आहात ना अरे दादा असले तर तुला काही खात नाही मी आहे ना नाही पण काय बोलायचंय काय त्याला काय रे लग्न बिग्न करतो का आपल्या घरात सारखे सगळे जण लग्नाबद्दलच काय बोलतात तुला हात थांबायला सांगितलं ना पण मी इथं थांबले तर काय होईल अच्छा कशाबद्दल आहे सभा नंदू पेटी घेऊन ये म्हणजे चल चार लगाव पेटी कशाला आहे तुला काय इथे मैफिल करायला नाही बोलवलं अहो आज अण्णा काय बोलताय ते ऐका आधी मला कुठे काय बोलायचं आहे आनंदाला काहीतरी बोलायचंय होय ना रे नाही मी म्हणजे मीच नाही काका तुम्ही सांगा ना मला कुठे माहितीये तुला काय बोलायचं ते नाही काकूला माहितीये ना मी तिलाच बोलवतो अरे काय चाललंय काय तुझ्या समोर बोलायला घाबरतो तो तू कधी ऐकून घेतोस का त्याच कामाच्या वेळेला गप्पा ठोकायला वेळ कोणाला असतो इकडे हो आणि काम नसतं तेव्हा पेटीचं व्रत असतच एक दिवस सुद्धा कधी मुलाचं काही ऐकून घेत नाही तो मी खरं सांगते पण तसे आजी आजोबा आहेत काका काकू आहेत आई आहे मी कशाला बघायला पाहिजे आता काका काकू आजी आजोबा जरा गप्पा बसता का तुम्ही सगळेजण गप्पा बसा हा काय बोलायचंय तुला किती गोंधळ घालतायत ही माणसं आपल्याकडे ना कुठलीच गोष्ट गोंधळ घातल्याशिवाय होऊच शकत नाही लक्ष द्यायचं नाही ग जगात काय काय गोष्टी घडतायत पण आईला वाटत नाश्त्याला इडली आणि जेवायला छोले केले म्हणजे सगळं जग सुखी होतं दादांना वाटत 92% न मिळवणारी माणसं म्हणजे वाया गेलेली 92% म्हणजे जणू काही सगळं करायचं लायसन्सच मग काही करा तुम्ही रात्र बाहेर राहा कोणाशी बोलू नका काहीही करा ए प्रशांतदाराबद्दल काही बोलायचं नाही ह कधी कधी वाटतं ना लग्नच करून टाकावं अय्या अय्या काय अय्या आगीतून उठून फुपाट्यात पडले म्हणजे त्यापेक्षा आपल्या घरातली माणसं बरी विचित्र नक्की आहेत पण दुष्ट मात्र नाहीत तुला सांगते हे लग्न विघ्न जाम खतरनाक गोष्टी असतात हा माहिती नाही तुला तुला मोठं माहितीये ऐकलंय मी माधवी अमेरिकेत असते ती घट्टस्फोट होतोय तिचा हळू बोल ना हळू बोल काय हळू बोल कळू दे त्यांना जग कुठे चाललंय ते तुला सांगते लतिका आपल्या तिघींसाठी मुलगा बिलगा आला ना सरळ नाही म्हणून टाकायचं तुला नाटकासाठी परवानगी मिळाली का ग मी विचारणारच नाहीये आणि मग मग काय जाणार सरळ जाणार यांच्या मर्जीवर अवलंबून राहिले ना काही होणार नाही आयुष्यात बंड करायला पाहिजे बंड कर बाई तूच कर बंड बिंड भल्या माणसांची दुनिया राहिली नाही भाऊ आपल्याला काही कमवायचं असेल ना तर रुबाब करायला पाहिजे रुबाब नाही तर आपल्या नंदूदादाकडे बघ आयुष्यभर आज्ञाधारक मुलासारखा राहिला काय झालं काय किंमत आहे त्याला या घरात माझा तो मित्र आठवतो तुम्हाला प्रीतिश ठाकूर तो त्याचा तो बाप ना सदानंद ठाकूर एक नंबरचा डॅम्बीस माणूस आहे तो त्याचं काय झालं त्याचंच काम होत उत्तम म्हणजे चिरंजीव प्रभाकर जरा थांब बोलू दे त्या हा बोल नाही ते विचारत होते की तुमचा एवढा मोठा प्लॉट आहे इथे घरही तसं जुनंच आहे मग ते पाडून इकडे नवीन बिल्डिंग का नाही उभारत टोले जंग अण्णा टोले जंग ए त्या सदानंद ठाकूरला म्हणावं माझा काका ह्याच धंद्यात आहे काय इमले महाल उठवायचे ते आम्ही उठवू तू आमच्या जुन्या घराची चिंता नको करू म्हणा भाऊजी आता तुम्ही तसं बोलायला लागल्यावर कसं होणार बाबा तुम्ही म्हणायला होतात मी नंदूच्या बाजूने बोलेन अगं पण मला काय माहिती हा घरावर उठेल म्हणून मग यापुढे सगळ्यांना विचारून मग सभेची थाळी वाजवत जा घरावर कुठे उठलोय हे घर पाडून इथे नवीन चांगलं घर बांधता येईल ना तिथे प्रत्येकाला एक एक खोली सेपरेट असेल दादांसाठी पेटी वाचवायला एक वेगळी रूम मिळेल काकांचे मित्राला तर ते सुद्धा पत्ते व्यवस्थित खेळू शकतील आईची भीशी पार्टी होईल खूप खूप बोला चला चला आज चला
हा बोल आनंदा, काय बोलायचं तुला? अगो बाई नाना। अरे नाना या या। अगदी वेळ काळ न बघता येतात। आपल्या नंदूचं ना नशीबच खोट, त्याने काय ठरवलंय आणि झालंय असं व्हायचंच नाही मोर कधी। काही खोट बी त्याने, पहिली ही एक गोष्ट मात्र आपण घडून आणायचीच। आपण ढेग म्हणू ग, पण या देशमुखांना पटलं पाहिजे ना। या 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 काय बोलायचं असेल ना तर मी मुहूर्तच पाहून बोलणार आहे। अरे पण बाबा एवढे का वैतागले? नंदू म्हणतोय ना म्हणून। तरी मी तुला सांगत होतो हे सगळं आपण कॅन्सल करूया। कॅन्सल का म्हणून? हे लोक बोलणार आणि तू प्रत्येक वेळी गप्प बसून ऐकून घेणार? बाबा पण ना प्रशांतच ऐकतात, हा तो पैसे कमवतो ना भरपूर। तू टेक्निकलला गेला असतास ना तर तू सुद्धा मिळवले असतेस, पण तेव्हा हे लोकच म्हणाले ना देशमुखांचा मुलगा ग्रॅज्युएटच झाला पाहिजे। क्रिकेटच्या कोचिंगला जायचं होतं तर म्हणे अभ्यास करा, क्रिकेटने काय होतंय? आता तेंडुलकरची जाहिरात जरी दिसली ना तरी तो 24व्या वर्षी करोडपती झालाय, 22व्या वर्षी 5 गाड्या आहेत, दगड धोंडेने माती। पण आता आपल्या बिल्डिंगचं काय होणार? बघू ग, नाना गेल्यावर बघू। कलिका, माझ्या मनात एक विचार आलाय, मी पास्करच्या गॅरेजला जाऊ का ग कामाला मेकॅनिक म्हणून? आणि तुला हे ओरडले तर? नाहीतर आता ते कुठे चांगले वागवत आहेत। तुम्हाला काय वाटतं हो? कशाबद्दल? नाही म्हणजे इतक्यातच विचार करायचा का हो लतिकाच्या लग्नाचा? किती लहान आहे ती अजून। अगं 19वा संपलं की आता, आणि पूर्वी तर किती लहान वयात व्हायची मुलींची लग्न। नाही म्हणजे तिला विचारायला हवं। अहो यांना म्हटलं तुम्ही बोला जरा तर म्हणतात तू बोल। बोल की। नाही तिला पटायला हवं ना, अलीकडे मुलांचे किती प्लॅन्स असतात, शिक्षण असतं, करिअर असतं, मला टेन्शन आलंय बाई। टेन्शन कसलं आलं त्याच्यात? आणि वाईट काय आहे ग त्याच्यात? लतिकाची तू मुळीच काळजी करू नकोस, ती आपल्या शब्दाबाहेर नाही। हो तेही खरंच आहे म्हणा। अलका आणि कलिकाचे मात्र गॅरंटी देता येत नाही हो। वहिनी तुम्ही बोलाल का हो तिच्याशी? तिच्या बोलेन की। नाही म्हणजे नाही म्हणाली ना तर अजिबात आग्रह नको बरं का? आता तू उगीच घुसपट काढू नकोस ग, मी बोलेन म्हटलं ना, मी बोलेन। काय आहे काय नाही काय त्याच्यात आहे कुठे ती? गाई असं काय करतेस? आत्तापासून लग्न तुझं नाही, लतिका माझ्याहून लहान आहे। आता मी बोलते ना तिच्याशी, पण तिला काही कळतंय का? बोल की तू काहीतरी। मी काय बोलणार? मी काय बोलणार माहितीये का लग्न म्हणजे काय असतं ते? कसे राहणार आहात आयुष्यात, काय करणार आहेस? हे बघ, 100 मुली लग्न करून सुखाने संसार करतात, आता कुणाच्या गाठी कुठे बांधल्यात कुणाला माहितीये? हो ना। आता बघ ना, त्या मेहंदळ्यांच्या लग्नात त्या मुलाच्या आईने हिला पाहिली आणि अगं त्यांच्या अगदी मनातच भरले ते। हो तसं काही अजून ठरलेलं नाही, दोघं एकमेकांना बघतील, पसंत करतील, मग पुढचं बघू। सासूच्या मनात भरली म्हणून ही दोघं लग्न करणार? मला ना तुमच्या दोघींचं काही झेपतच नाही, आणि उद्या यांचं पटलं नाही म्हणजे? अगं आम्ही काय तिचं वाईट करायला निघालो आहेत का काही? हे बघ, आम्हाला तुम्ही तिघी जणी अजिबात जड झालेल्या नाही आहात। काकू मी मुलगा बघून मग सांगितलं तर चालेल? चालेल की? अगं फार छान आहे ग म्हणे मुलगा, अगदी गोरा पान ने। सॉरी सॉरी काकू। या एक तुमचीच कमी होती। काकू लतिकाला बघायला येणार आहेत म्हणे? तुमची परवानगी असली तर। मुलगा अमेरिकेत आहे म्हणे? झालं पसरल्या बातम्या। काय ग येऊ दे ना, पाठवू ना निरोप मी। चला चला ग तुम्ही दोघी माझ्या मदतीला, चला चला। पण लतिका तू जरा स्वयंपाकघरात ये माझ्या बरोबर। हो। आता लतिकाचं लग्न? नाही नाही, ती आधी मुलाला बघणार आहे मग ठरवणार आहे हो का नाही ते। पण तिला काय कळतंय? ती तर नुसती गाणी ऐकत असते। हिरो सारखा दिसणारा कोणी मुलगा आवडेल तिला। येता ना बाबा। आज ठरवलं होतं घर साफ करायचं म्हणून। या घरात एकाला उत्साह नाही घर सजवायचा। तर या मुली सासरी गेल्यावरती काय करणार आहे देव जाणे। आता तुम्हाला काय झालं चिरंजीव? काय नाही, बिल्डरच्या कामाचं राहूनच गेले नाही का? नशीब आठवलं
अरे पण लतिकाला पाहायला यायचं ना आज. मी कुठे नाही म्हणतोय. मोठ्या घरातला चिरंजीव हे सगळं चालायचंच. आता बघ दादाला पोटी वाजवायची नाही जमलं. याला हिशोब करायचे होते नाही जमलं. अण्णांना तर अण्वस्त्र बंदी पुढे ढकलावी लागेल माहिती. या सगळ्याचा उपाय म्हणजेच मोठं घर हाच आहे. हो रे बाबा खरंच. पण इथे दाखवण्याचा कार्यक्रम म्हणून जाऊ दे मग बघू. आता दाखवून मग साखर पुरा मग खरेदी मग लग्न याच्यात सगळे दिवस जाणार आहेत. अरे आधी येऊ तर दे त्यांना. कधी यायचे हे आले ना की मग समजेल. शालिनी ते लोक आजच येत आहेत 5 वाजता. आज हो म्हणजे मुलाला महिन्याभरात लग्न ठरवून परत जायचंय त्या लोकांकडे वेळ फार कमी आहे तेव्हा आजच काय ते त्यांना ठरवून जायचं. हो आपली काहीच तयारी नाहीये. अचानक येत आहेत म्हणजे. येत आहेत म्हणजे येत आहेत. हे बघ तुम्ही वेळ काढू नका. अगं लतिका अहो वहिनी ती मंडळी आजच येत आहेत. आज काय झालं काका. आज तो मुलगा येणार आहे. कोण म्हणजे तुम्हाला माहितीच नाही. नाही आज ना ते नानासाहेब आले होते त्यांनी ना आपल्या लतिकासाठी एक मुलगा सुचवलाय तो कुलकर्ण्यांचा. हां माहिती आहे माहिती. अरे सुंदर मुलगा फर्स्ट क्लास छान चांगला आहे काका. तो आज येणार आहे अमेरिकेवरून ना. हो माहिती मला येणार आहे फर्स्ट क्लास. नाही हो काका तो मुलगा आज आपल्या घरी येणार आहे. लतिकाला पाहिला 5 वाजता. मग मग काकूनी सांगितलंय आटपा. आटपा म्हणजे. म्हणजे आटपा. 5 वाजता अजून चिकार वेळ आहे आणि माझं तिथे काय काम आहे ते काय मला माहिती नाही. काकूने जे मला सांगितलं ते मी तुम्हाला सांगितलं. बर इकडे 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 मला एक सांग. तुम्ही सगळ्या मुली मुली किंवा सगळेजण तुम्ही सगळे लहान मुलं चोरून आंबे खायला किंवा चाळ्या करायला कुठे जातं का. अशी एखादी जागा आहे आपल्या घरात. आहे चल चल. पण तिथे चोरून पेटी नाही वाजत आहे. बर मग ठीक आहे तू असं कर तुझ्या काकूला जाऊन सांग मी चोरून नाही उघड्यावर पेटी वाजवते. उघड्यावर उघडपणे पेटी वाजवते जा सांग. शी बाबा मी खरंच काकूला जाऊन सांगते. जा जाऊन सांग जा काकूला सांगते. हा